नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। अधिक मास म्हणजे श्रीहरी विष्णूंची भक्ती करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा महिना। अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मासही म्हटले जाते। हा अधिक महिना 16 ऑक्टोबर पर्यंत असेल। या महिन्यात श्रीहरी विष्णूंचे पूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे। या वर्षी हा अधिक मास 119 वर्षांनंतर आलेला आहे व या महिन्यात काही दुर्लभ संयोगही बनत आहेत आणि ते दुर्लभ संयोग म्हणजे अधिक मास संपला की लगेचच नवरात्र येणार आहे। अधिक मास यासाठी येतो की सूर्य व चंद्राच्या राशी परिवर्तनामुळे एका वर्षात 11 दिवसांचा फरक पडतो आणि 3 वर्षांनंतर या सर्व राशी एकत्रित करून त्यांचाच अधिक मास तयार होतो। श्रीहरी विष्णूंनी पृथ्वीवर कितीतरी रूपे धारण केली आहेत, तसेच वाईट व दुर्गुणांचा नाश केला आहे। अधिक मासात श्रीहरी विष्णूंचे पूजन केल्यास कितीतरी प्रकारचे फायदे होतात। शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार। सप्ताहातील सर्व वारांमध्ये प्रत्येक देवी देवतांचा एक एक वार असतो, त्याप्रमाणे शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार आहे। म्हणून या दिवशी देवी लक्ष्मीचे पूजन केल्यास, आराधना केल्यास देवी आपल्यावर खूप प्रसन्न होते व तिचा वरद हस्त आपल्याला मिळतो। देवी लक्ष्मी व श्रीहरी विष्णूंचे एकत्रित पूजन केल्यास देवी लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते। म्हणून शुक्रवारी श्रीहरी विष्णू व देवी लक्ष्मीचे एकत्रित पूजन करावे। अधिक महिन्यात शुक्रवारी जर आपण काही उपाय केले तर देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते व देवी आपल्या घरात कायमचे वास्तव्य करते, आपली गरिबी व दरिद्रता कुठल्या कुठे पळून जाते। यासाठी देवी लक्ष्मी ही श्रीहरी विष्णूंची अर्धांगिनी आहे, म्हणून आपण जर श्रीहरी विष्णूंचे पूजन केले तर देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर नक्कीच होते। यासाठी एका दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून त्या पाण्याने श्रीहरी विष्णूंचा अभिषेक करावा। या उपायामुळे देवी लक्ष्मी व श्रीहरी विष्णू दोघांची कृपा आपल्यावर होते, आपले दारिद्र्य निघून जाते आणि आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बाधांपासून आपली मुक्तता होते। शुक्रवारी आपण कवड्यांचा उपायही करू शकतो। यासाठी 5 पिवळ्या कवड्या घ्याव्यात, थोडेसे केशर व 1 चांदीचे नाणे घ्यावे। या सर्व वस्तू एका पिवळ्या कापडात बांधून देवी लक्ष्मी समोर ठेवून देवी लक्ष्मी सहित या सर्व वस्तूंचे पूजन करावे व ती गाठोडी उचलून आपल्या तिजोरीत ठेवावी। या उपायामुळे आपल्या तिजोरीत कधीच पैशांची कमतरता भासणार नाही, आपली तिजोरी नेहमी पैशांनी धनाने भरलेली राहील, उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग दिसतील, घरात पैशांची आवक वाढेल। अजून एक उपाय म्हणजे शुक्रवारी घरातील महिलेने सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी 1 तांब्या पाणी घेऊन त्यात थोडेसे गंगेचे पाणी व चिमूटभर हळद टाकावी व या पाण्याने उंबरठा धुवावा। मुख्य दारावर हे पाणी शिंपडावे व घरातील प्रत्येक खोलीत हे पाणी थोडे थोडे शिंपडावे। बाल्कनीत व टेरेसवरही हे पाणी शिंपडावे। यामुळे आपल्या घरातील रात्रभर जमा झालेली नकारात्मकता बाहेर पडेल व देवी आईचे सकारात्मकतेने घरात आगमन होईल। तसेच शुक्रवारी मुख्य दारावर गुलाल उधळणे हे शुभ असते। त्यानंतर मुख्य दारावर 2 शुद्ध तुपाचे दिवे लावावेत। या उपायामुळे आपल्या जीवनात कधीच पैशांची कमतरता राहत नाही। हे दिवे शांत झाले की ते उचलून वाहत्या पाण्यात विसर्जित करावेत। हा उपाय अधिक मासात जास्त लाभदायक ठरतो, कारण अधिक मासात दीपदानाचे फार महत्त्व आहे। देवी लक्ष्मीला तांदूळ व दुधापासून बनवलेले पदार्थ फार आवडतात, म्हणून शुक्रवारी देवी आईला तांदळाची खीर बनवावी, त्यात केशर टाकावे व ही खीर देवीला नैवेद्याला द्यावी। यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते। त्यानंतर शुक्रवारी 3 कुमारिकांना घरी बोलावून त्यांना खीर खायला द्यावी, त्यांचे पूजन करून त्यांना दक्षिणा द्यावी व देवी मानून त्यांना नमस्कार करावा। या उपायामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते व देवीच्या कृपेमुळे आपल्या सर्व आर्थिक अडचणींपासून आपली सुटका होते व आपल्याला धनवैभवाची प्राप्ती होते। असे म्हटले जाते की देवी लक्ष्मीला फुले अर्पण केल्यास
आपल्या सर्व इच्छा व मनोकामनांची पूर्ती होते। देवी लक्ष्मीला कमळाचे फूल खूप प्रिय आहे, म्हणून देवी लक्ष्मीला गुलाबी रंगाचे कमळाचे फूल अर्पण करावे। धार्मिक मान्यतेनुसार गुलाबी रंगाचे कमळ जर आपण देवी लक्ष्मीला अर्पण केले तर देवी आपल्यावर खूप प्रसन्न होते व आपल्यावर सुखाचा धनवैभवाचा वर्षाव करते। आपल्या घरात धन व ऐश्वर्य टिकून राहावे यासाठी दारावर आंब्याचे किंवा अशोकाच्या पानाचे तोरण जरूर लावावे। यामुळे आपल्या घरावर देवी लक्ष्मीची सदैव कृपा राहते। आपल्या घरात सकारात्मकता राहण्यासाठी दारावर स्वस्तिक काढावे किंवा अंगणात रांगोळी काढावी व त्यामध्ये स्वस्तिक काढावे। यामुळे आपल्या घरात नेहमीच सकारात्मक ऊर्जा बनलेली राहील। मित्रांनो, शुक्रवारी हे उपाय करा व देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून तिची कृपा आपल्यावर अखंड असू द्या। हा अधिक मासाचा महिना आहे, म्हणून जेवढे शक्य होईल तेवढे धार्मिक कार्य, पूजा अर्चना आणि उपाय करून आपण जास्तीत जास्त पुण्य मिळवून आपले जीवन सुखी समृद्ध व संपन्न करू शकतो। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।